कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न की रोज रोज नाश्त्याला किंवा मुलांच्या डब्याला काय बरं बनवायचं, तर आज मी तुमच्यासाठी तांदळाच्या पिठापासून खूप जास्त झटपट पौष्टिक आणि मस्त मऊसूत असा एक नाश्त्याचा प्रकार घेऊन आलेली आहे. घरामध्ये असलेल्या उपलब्ध साहित्यात हा पौष्टिक आणि झटपट नाश्ता तयार होतो किंवा यामध्ये आपण कोणता सोडा किंवा इनो वापरलेला नाही, त्यामुळे हा जास्त पौष्टिक आहे. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यांना एक निवेदन आहे, तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग टिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एक मोठं भांडं घेतलेलं आहे. घेतलेली सगळी जिन्नस घरातल्या एखाद्या कपाने किंवा मेजरिंग कपाने वाटीने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे. असं केलं की काय होतं माहितीये का, घेतलेली सगळी जिन्नस परफेक्ट जर असतील तर तुमचा पदार्थ सुद्धा न चुकता आणि अचूक तयार होतो. तर या मेजरिंग कपने आपण एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः 150 ग्रॅम प्रमाणात हलका दाबून इथे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. एक तर रेडीमेड किंवा घरामध्ये भाकरीसाठी तांदळाचं पीठ असतं ते तुम्ही इथे वापरू शकता. सारख्याच कपने अर्धा कप किंवा 100 ग्रॅम प्रमाणात इथे आपण रवा घेतलेला आहे. जाड बारीक कोणत्याही क्वालिटीचा रवा तुम्ही इथे वापरू शकता. त्यासोबतच इथे आपण सारख्याच वाटीने एक वाटी बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे. कोबी ऐवजी तुम्ही इथे कोणतीही बारीक चिरलेली पालेभाजी किंवा फळभाजी सुद्धा वापरू शकता. इथे आपण 2 ते 3 चमचे अगदी बारीक बारीक चिरून इथे आपण गाजर घेतलेला आहे. अगदी बारीक चिरलेला मुळा सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. एक मध्यम आकार असा त्यातला सुद्धा अर्धा आपण इथे कांदा रफली मोठा मोठा चिरून घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या आवडीनुसार इथे बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे. हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 2 ते 3 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. त्याचबरोबर 1/2 चमचा धने जिरे पूड घालायची आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. तांदूळाचं पीठ नसेल तर तुम्ही थालीपीठाची भाजणी असेल ती वापरू शकता. घरातल्या रोजच्या वापरातले मिक्स पीठंसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. तुम्हाला जे आवडेल तुम्ही ते करू शकता. असा सुरुवातीला तांदूळ रव्यामध्ये ही सगळ्या भाज्या आपण छान एकजीव करून घेतलेला आहे. आलं लसूण पेस्ट आवडत असेल तर 1/2 चमचा तुम्ही इथे घालून असं हे छान एकजीव करू शकता. सेम कपने इथे आपण 1 कप सुरुवातीला साधं पाणी घेणार आहोत. थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे. अजिबात दही ताक किंवा गरम पाणी तुम्हाला इथे घालण्याची गरज लागत नाही. सिम्पली आपलं रोजच्या वापरातलं हे साधं पाणी घातलेलं आहे. पाणी लागेल तसं थोडं थोडंच घालायचं आहे. तर सुरुवातीला 1 कप संपूर्ण पाणी वापरलेलं आहे. थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून पुन्हा 1 कप पाणी घेतलंय. पाणी लागेल तसं थोडं थोडं घालायचं आहे. आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. तर आपण इथे 1 कप तांदूळ पीठ आणि 1/2 कप रवा घेतलेला होता, त्यासाठी 1.5 कप आपण इथे संपूर्ण पाणी वापरलेलं आहे. जसं आपण नॉर्मली इडलीचं पीठ कसं तयार करतो अगदी त्याच पद्धतीने आपण 1.5 कप पाणी वापरून हे पीठ चांगलं भिजवून घेतलेलं आहे. फार जास्त घट्ट नको किंवा फार जास्त सैलसर नको. रवा घातल्यामुळे पीठ भिजायला थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत, साधारणतः 2 ते 3 मिनिटासाठी. तोवर इथे पटकन नारळाची चटणी बनवणार आहोत. अगदी 2 मिनिटात तुमची ही तयार होते. ओल्या नारळाची चटणी बनवण्यासाठी लागणारी सगळी जिन्नस एका ताटावर काढून घेतलेली आहे. इथे आपण 1/2 कप ओल्या नारळाची कापं, 1/2 कप भाजलेली डाळ व 1 हिरवी मिरची तुकड्यांमध्ये, 2 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी चिंच घेतलेली आहे. तुम्ही 2 चमचे दही वापरू शकता. चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे. चटणी बनवण्यासाठी ही सगळी जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. गरजेपुरतं पाणी घालायचंय. चटणी जितकी पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार 1/2 कप पाणी घालून अशी ही छान आपण बारीक चटणी करून घेणार आहोत. हवी असेल तर चटणी अशी सुद्धा खाऊ शकता किंवा याला मस्त एक छानसा तडका फोडणी देऊन आपण खाणार आहोत. म्हणजे चटणी पसायला सुद्धा हलकी जाईल. फोडणी करण्यासाठी फोडणी पात्रामध्ये 2 पळ्या चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये अगदी 1/2 चमचा मोहरी छान फुलवून घेतलेली आहे. मोहरी छान फुलली की 1 लाल सुकी मिरची, 10-12 कढीपत्त्याची पानं घालायची आहे. गॅस बंद केल्यानंतर चिमूटभर आपण यामध्ये हिंग घातलेलं आहे. फोडणी न करपता छान सुगंधित गरमागरम फोडणी आपण या चटणीवर घातलेली आहे. अशी फोडणी करून घातली की चटणीला चव अगदी छान येते आणि पचायला हलकी जाते. तर अशी ही छानशी चटणी आपली तयार झालेली आहे. चटणी झालेली आहे, साधारणतः 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. रव्याने हवं तितकं पाणी शोषून घेतलेलं आहे. पीठ हलकंसं घट्ट झाल्यासारखं तुम्हाला दिसत असेल. तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे सोडा किंवा इनो न घालता तयार करणार आहोत. पीठ भिजल्यानंतर 1-2 ते 3 मिनिटं असं छान आपण पीठ फेटून घेणार आहोत.
असं केलं की पीठ मस्त हलकं फुलकं होतं, सोडा इनो घालण्याची गरज लागत नाही. तसं बघायला गेलं रवा घातल्यामुळे चांगलं हे मस्त फुलतो, अजिबात सोडा किंवा इनो घालण्याची तुम्हाला गरज लागत नाही. आता लगेचच आपण याचे नाश्ते बनवायला सुरुवात करणार आहोत. आता तुमच्याकडे जर आपेपात्र नसेल तर काय करायचं आहे, घरातलं असं कोणतंही एखादं फोडणी पात्र घ्या, मग अशी आपण यामध्ये फोडणी केलेली होती तेच आहे, किंवा तुम्ही मोठं जे भाजीचं पॅन असतं तेसुद्धा वापरू शकता. त्याला सुरुवातीला थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्या, असं चांगलं एकसारखं पसरून घ्या आणि यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्हाला पीठ घालायचं आहे. म्हणजे फोडणी पात्र किंवा छोटी कढई असेल, मोठा पॅन असेल, त्यावर तुम्हाला एका वेळेस असे छान करता येईल. बऱ्याचदा काय होतं, आपल्याकडे आपे पात्र नसतं किंवा इडली पात्र नसतं, मग अशा वेळेस या साध्याशा पॅनवर आणि अगदी झटपट कोणतीही खूप जास्त भांडी खराब न करता असं हे आपण करू शकतो. दोन पाळ्या बॅटर घातलं, थोडंसं पसरून घेतलं, झाकण लावायचं आहे. मध्यम आचेवर एक 5 मिनटं आपण याला चांगलं शिजू देणार आहोत. झाकण थोडंसं गरम असल्यामुळे बेताने काढा, नाही तर चटका लागू शकतो. मध्यम आचेवर एक 4 ते 5 मिनटं छान झाल्यानंतर बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने झाकण न लावता पुन्हा 3 ते 4 मिनटं मस्त भाजून घेणार आहोत. जास्त कुरकुरीत पदार्थ आवडत असेल तर थोडंसं तेल लावू शकता. तर असं साधारणतः 7 ते 8 मिनटात दोन्ही बाजूने अगदी आतपर्यंत चांगलं शिजवून घेतलेलं आहे आणि एका सेपरेट ताटावर काढून घेतलेलं आहे. थोडंसं मोठं आणि जाडसर असल्यामुळे एका वेळेस एका माणसाला अगदी पोटभरे हे पुरू शकतं. वेगळं तुम्हाला छोटे छोटे आप्पे किंवा इडली पात्रांमध्ये इडल्या तयार करण्याची गरज लागत नाही. तर हा पदार्थ तुम्ही नक्की करून पहा. अगदी सारख्याच पद्धतीने उरलेला आणखीन एक आपण करून घेतलेला आहे. तांदूळाचं पीठ तुम्हाला आवडत नसेल किंवा घरामध्ये उपलब्ध नसेल तर घरातली सगळी मिक्स भाकरीची पीठं तुम्ही इथे घेऊ शकता किंवा थालीपीठाची भाजणी घेऊ शकता. त्यामध्ये वेगवेगळ्या भाज्या चिरून किंवा किसून तुम्ही घालून मुलांना हे पदार्थ डब्याला सुद्धा देऊ शकता. खूप जास्त पौष्टिक आहे, अगदी पटकन होतं, तर एकदा नक्की करून पहा. तर घेतलेल्या पिठात 1-7 असं हे मोठे आणि जाड आकार असे तयार होतात. इथे आपण सुरुवातीला 2 करून दाखवलेलं आहे. खूप जास्त गरम असतानाच तुम्ही इथे बघू शकता, मस्त कुरकुरीत बाहेरून आतून चांगलं शिजलेलं आहे आणि रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे तुम्ही इथे बघू शकता. खूप जसं सॉफ्ट, खूप जसं मेहनत न करता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीत तांदूळाच्या पिठापासून मस्त झटपट नाश्त्याचा प्रकार तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. ओल्या नारळाच्या चटणीसोबत एक नंबर लागतं. टोमॅटो केचप बरोबर खाऊ शकता. मुलांना डब्याला जर जायचं झालं तर लसणाची चटणी दाखवलेली आहे, त्या चटणीबरोबर सुद्धा तुम्ही मुलांना डब्याला देऊ शकता. तर रेसिपी नक्की करून पहा, ती कशी झाली कमेंट करायला अजिबात विसरू नका. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.